मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण साइन बार याविषयी माहिती पाहणार आहोत। साइन बार हे एक सूक्ष्म मापी मोजमाप करण्याचे साधन आहे, प्रिसिजन मेजरिंग इंस्ट्रूमेंट। कोणाची तपासणी करणे, सेटिंग करणे यासाठी साइन बारचा उपयोग करतात। साइन बारच्या सहाय्याने आपण एक मिनिट या अचूकतेपर्यंत टेपर कोणाचे कोण तपासता येतात। साइन बारचा उपयोग करताना स्लिप गेजेस, डायल टेस्ट इंडिकेटर, सरफेस प्लेट आणि मार्किंग टेबल यांचा उपयोग करतात। म्हणजेच साइन बार हे एक टेपर मोजण्याचे, कोणाची तपासणी करण्याचे, सेटिंग करण्याचे साधन आहे। या साइन बारच्या साधनाने, या साइन बारने आपण एक मिनिट इतक्या अचूकतेने कोणत्याही टेपर कोणाचे माप आपण मोजू शकतो। त्याची रचना, कंस्ट्रक्शन, साइन बार स्टेबिलाइज क्रोमियम स्टील पासून बनवतात, स्टेबिलाइज क्रोमियम स्टील पासून बनवतात। साइन बार हे आयताकृती बारच्या स्वरूपात बनवलेले असतात। साइन बारचे प्रत्येक पृष्ठभाग हे ग्राइंडिंग आणि लॅपिंग करून अचूकतेने फिनिशिंग केलेले असतात। साइन बारच्या दोन्ही टोकावर सारख्याच व्यासाचे प्रिसिजन रोलर बसवलेले असतात। आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा एक आयताकृती ठोकळा आहे, त्यावर खाली रोलर बसवलेले आहेत। रोलरची सेंटर लाईन ही बारच्या वरील फेसला समांतर असते। साइन बारवर 3 किंवा 4 ड्रिल होल पाडलेले असतात। या होलमुळे मदत होते। त्याचप्रमाणे साइन बार अँगल प्लेटवर बांधण्यासाठी या होलची मदत होते। काही साइन बारच्या एका टोकास स्टॉपर प्लेट फिट केलेली असते, त्यामुळे साइन बारवर कोणात तपासण्यास ठेवलेल्या जॉबला आधार मिळतो। काही साइन बारच्या वरच्या फेसवर लांबीच्या दिशेने व्ही गाळा असतो, त्यामुळे टेपर सिलेंड्रिकल जॉबवर व्यवस्थित सेट करण्यास मदत मिळते। साइन बारची साईज ही त्याच्या लांबीवरून ठरवतात। साइन बारची लांबी ही त्याच्या रोलरच्या मध्यबिंदूतील अंतरा इतकी असते। साधारणपणे 100 मिमी, 200 मिमी, 250 मिमी ते 500 मिमी या साईजमध्ये हे साइन बार आपल्याला उपलब्ध आहेत। पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साइन बारचे तत्व पाहूया।